रत्नागिरी येथील अल्प बचत सभागृहात निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण राहुल यादव आणि निवडणूक निरीक्षक कायदा व सुव्यवस्था सुधांशु मिश्रा यांनी निवडणूक कामकाजाबाबत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोडल अधिकारी व समन्वयक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतलाय. निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंद्र सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सिंधुदुर्गचे अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिवीक्षाधीन IAS डॉक्टर जस्मिन, विशाल खत्री आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सिंह यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की सर्वांनी चांगले प्रशिक्षण घ्या. होम वोटिंगच्या वेळी गोपनीयता राखणं अत्यंत महत्वाचं आहे. VVPAT कसे हाताळावे याबाबतही एक व्हिडिओ सर्वांना दाखवण्यात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये एकूण उमेदवार, त्यांचे आलेले अर्ज, दिव्यांग तसेच 85 वर्षापुढील मतदारांसाठी करण्यात आलेली तयारी, प्रशिक्षण, EVM ची सरमिसळ, केंद्रस्तरीय परिवेक्षक, मतदान केंद्र, आदर्श मतदान केंद्र, भरारी पथक, स्थिर निगराणी पथक आदींबाबत माहितीचा समावेश होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गायकवाड यांनीही सादरीकरण करून सीमा तपासणी नाके, प्रतिबंधात्मक आदेश केलेले कार्यवाही, शस्त्रास्त्र परवाने, स्ट्रॉंग रूम बंदोबस्त असे एकूणच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली. We'll be right back.